नमस्कार विद्यार्थी, आज आपल्या ठिकाणी इंग्रजीचा तास आहे आणि या तासाला आपल्या इंग्रजी पुस्तकामध्ये 2.4 पुटिंग टुगेदर अ क्लास मॅगझिन हा धडा या ठिकाणी आपण सुरू करणार. आता हा धडा या ठिकाणी आपण अगोदरच्या काही तासाला सुरू केलेला आणि अगोदरच्या काही तासामध्ये या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं की तारा आणि तिचे जे काही मित्र आहेत तर यांना एक वर्ग मासिक या ठिकाणी तयार करायचं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी वर्गातील सर्व मुलांना या ठिकाणी साहित्य जे काही लेखन साहित्य आहे साहित्य प्रकारानुसार म्हणजे लेखन साहित्य फोटो वगैरे चित्र वगैरे या ठिकाणी आणायला सांगितलेले होते. आता त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तिच्या वर्गातील मुलांनी किंवा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सर्व साहित्य या ठिकाणी आणलेलं होतं आणि मग आता साहित्य आणल्यानंतर ते जे काही सर्व साहित्य आहे तर ते सर्व साहित्य या ठिकाणी जे वर्ग मासिक आहे तर हे साहित्य या ठिकाणी त्यांना वर्ग भिंतीवरती किंवा त्या याच्यावरती त्यांना लावायचं होतं तारांची मित्र. परंतु ते काय झालं की लावण्याच्या अगोदर काय झालं ते साहित्य सर्व सरमिसळ झालं साहित्य सर्व ते एकत्र झालं आणि एकत्र झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना अडचणी आल्या. मग आता आपण काय करायचं आहे ते जे साहित्य आहे पान नंबर 50 आणि 51 वरती आपल्याला ते साहित्य इकडे तिकडं पसरलेलं आहे किंवा मिक्स झालेलं आहे तर ते साहित्य या ठिकाणी आपल्याला ताराने तिच्या मित्रांना या ठिकाणी साहित्याच्या प्रकारानुसार काय करायचं आहे लावून त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा आणि मग त्याच्यासाठी आपण या ठिकाणी जो या ठिकाणी साहित्याचा जो पहिला प्रकार आहे लाफ्टर इन द क्लासरूम आता थोडीशी उजळणी करून आपण काय करतोय आपला तास या ठिकाणी सुरू करतो. लाफ्टर इन द क्लासरूम हा साहित्याचा पहिला प्रकार आपण काय केलेला आहे आणि याच्यामध्ये असणारे जे काही विनोद आहे तर हे विनोद आपण काय केले आहे त्या ठिकाणी तारा आणि तिच्या मित्रांना या ठिकाणी लावून दिलेले आहे. त्याच्यानंतर दुसरा या ठिकाणी आपण साहित्याचा प्रकार पाहिला होता ऍडवाइस फॉर फ्रेंड्स इन नीड म्हणजे ज्या मित्रांना उपदेशाची गरज आहे अशा मित्रांसाठी या ठिकाणी काही मजकूर आलेले होते ते मजकूर आपण या ठिकाणी तारा आणि तिच्या मित्राला या ठिकाणी लावून दिलेले आहे. मग आता त्याच्यानंतर आपण तिसरा प्रकार या ठिकाणी पाहतो तिसरा जो प्रकार आहे क्राफ्ट कॉर्नर हा प्रकार या ठिकाणी आपण पाहतो. आता क्राफ्ट कॉर्नर मध्ये या ठिकाणी पेपर पेंग्विन हा त्याच्यामध्ये आपण पाहतो. आता मुख्य हा क्राफ्ट कॉर्नर आहे आणि त्याच्यामध्ये आपण पेपर पेंग्विन हा मुद्दा पाहतो आणि मग आता याच्यामध्ये आपल्याला पेपर पेंग्विन मध्ये या ठिकाणी क्राफ्ट कॉर्नर आहे त्याच्यामध्ये आपण आता या ठिकाणी जो पहिला जो तक्ता आहे किंवा जो मजकूर आहे इकडं तिकडं झालेला किंवा सरमिसळ झालेला तो आपल्याला या ठिकाणी पान नंबर 50 वरती या ठिकाणी दिसत आहे. आता तो कुठं दिसतो या ठिकाणी ग्रीन चटणीच्या खाली या ठिकाणी आपल्याला तो क्राफ्ट कॉर्नरचा पहिला या ठिकाणी जो तुकडा आहे तो तुकडा या ठिकाणी आपण पडावरती लिहिणार आहोत. आता या ठिकाणी पहिला कोणता तुकडा बघा कटआउट ओहे कटआउट ओहे अँड बॉडी and a body sit and
two wings from black craft paper. आप पहले ये दिखाने आप देना तो टुकड़ा इधर इकड़ टुकड़ा पड़ रहा है तो ये दिखाने आप देना लेचा है तो वो आपने ये दिखाने दे दिया है अतः तेजा नंतर दूसरा जो टुकड़ा है क्राफ्ट कॉर्नर में दी तो ये दिखाने आप देना पांच नंबर एक कॉर्नर ती ये दिखाने डायर बाजार दे दिया है अतः तो क्या करें चाहे ये जब पूरा मतलब ऐसे चार बॉक्स ये दिखाने अपन आखुन ये दिखाने पहला बॉक्स में दे हाँ पहला लिखा दूसरे में दे दूसरा तीसरे में दे तीसरा लिखा होता ये दिखाने ऐसे क्या करें चाहे आप जब वही में दे दिखाने चाहे मतलब ये चार बॉक्स दाले ये चार बॉक्स दाले अतः पहला क्या था तो अतः ये चंद्र दूसरा ले आना तीसरा ले चंद्र काय कर रहा है ये चौथा ले आना मतलब ऐसे प्रकार ये बॉक्स अपने वही में दे काय करें चाहे विद्यार्थी ने ये लिखने जोन का बच्चा है अतः ये चंद्र मतलब दूसरा बॉक्स ये लिखा जाए आपको इधर जोन करते हैं कटआउट अभी ओ है ओ बो टाई एंड फीट फ्रॉम different color craft paper आता हा दुसरा बॉक्स झाला म्हणजे हा या ठिकाणी आपण दुसरा बॉक्स लिहिलेला आहे वही मध्ये बॉक्स या ठिकाणी घेत असताना अशा प्रकारचे बॉक्स या चौकोनी मध्ये लिहून पुढे पार वाढायचा परत दुसरा तिसरा आणि चौथा असे या ठिकाणी आपले तेज जायचे आहे वही लक्षात ठेवा आणि मग याच्या मध्ये आपण दुसरा हा बॉक्स इथं लिहिलेला आहे आता तिसरा बॉक्स या ठिकाणी आपल्याला पान नंबर 50 वरती या ठिकाणी आपल्याला तिसरा बॉक्स या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे तो ये ठिकाने अशा प्रकार है पेस्ट द डिफरेंट पास टुगेदर together on top paper हा तिसरा ये ठिकाणी बॉक्स येतो बॉक्स झाला हा तिसरा ये ठिकाणी बॉक्स झालेला आहे आता जवळजवळ याच्यामध्ये आपल्याला पाच बॉक्स आहेत इथे बॉक्स आहे जवळजवळ पाच बॉक्स आहे त्याच्यातील आपण तीन बॉक्स या ठिकाणी लिहिलेले आहे आता पुढचे जे दोन बॉक्स आहेत हे दोन बॉक्स काय करतो या ठिकाणी आपण काळ्यावर या ठिकाणी लिहितो पुढचा केतो आहे या ठिकाणी आता चौथा बॉक्स आहे तो आहे ड्रॉ अ पेपर बॅकग्राउंड टू शो द स्काय
दस काय एंड द आईस एंड द आईस अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला चौथा बॉक्स या ठिकाणी लिहावा लागला म्हणजे हा चौथा बॉक्स या ठिकाणी झालेला त्याच्यानंतर त्याच्यातील असणारा जो शेवटचा बॉक्स आहे तो बॉक्स या ठिकाणी आपण लिहिणार आहे डेकोरेट इट विथ डेकोरेट इट विथ कलर पेपर कलर पेपर मार्कर्स मार्कर्स एंड स्टिकर्स एंड स्टिकर्स अशा प्रकारे या ठिकाणी पाचवा बॉक्स आहे डेकोरेट इट विथ कलर पेपर मार्कर्स एंड स्टिकर्स अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा बॉक्स लिहिला म्हणजे तिसरा जो या ठिकाणी साहित्याचा प्रकार आहे क्राफ्ट कॉर्नर पण त्याच्यामध्ये आपण पेपर पेंटिंग घेतलेला तर हा साहित्याचा प्रकार आपण काय केलेला आहे या ठिकाणी तारा आणि तिच्या मित्राला या ठिकाणी आपण लावून दिलेला आहे म्हणजे आतापर्यंत आपण तीन साहित्याचे जे प्रकार आहेत तर हे तीन साहित्याचे प्रकार काय केलेत आपण या ठिकाणी तारांच्या मित्राला या ठिकाणी व्यवस्थितपणे या ठिकाणी लावून दिलेले आहे आता या ठिकाणी जो पुढचा जो या ठिकाणी प्रकार आहे पुढचा एक प्रकार अजून राहिलेला तो प्रकार या ठिकाणी आपण पुढच्या तासाला घेणार आहे पण त्याच्या अगोदर या ठिकाणी काय विद्यार्थ्यांना सूचना की बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी जे आपले पाठ आहेत हे पाठ अजिबात या ठिकाणी पाहत नाही तेव्हा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपले रोजच्या रोज या ठिकाणी काय करायचे आहे पाठ या ठिकाणी पाहायचे आहे जे इंग्रजीचं या ठिकाणी आपलं इंग्लिश वर्कशॉपचं जे काम आहे हे काम सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी रोजच्या रोज या ठिकाणी वहीमध्ये आपल्या घेऊन त्यानंतर शुद्ध लेखन एक पानावर या ठिकाणी सांगितलेलं आहे ते शुद्ध लेखन सुद्धा या ठिकाणी आपल्या वहीमध्ये लिहिलेलं असतं कारण शाळा सोडल्यानंतर मी ते शुद्ध लेखन या ठिकाणी पाहणार जे जे इंग्रजीचं काम आहे ते ते या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्या रोजच्या रोज या ठिकाणी वहीमध्ये देऊन ठेवलं पाहिजे तेव्हा अशा प्रकारच्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद.